दिवाळीच्या काळात 10 ते 16 नोव्हेंबरपर्यंत 23 कारखान्यांना सुट्टी असणार आहे, तर मंगळवारपासून कामगारांचे बोनस वेतन हाती पडण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयमाने पोलीस अधिकाऱ्यांसोबत माननीय आणि निंबाचे सभासद उद्योगाचे प्रतिनिधी याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत जागोजागी चेकपोस्ट, संशयितांची तपासणी आणि ग्रस्त वाढविण्यात येणार असल्याचे या बैठकीत उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्पष्ट करीत उद्योजकांचे लक्ष वेधले. उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास चोरट्यांवर नियंत्रण शक्य असल्याकडे पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव यांनी याबाबत माहिती दिली. त्यांचे पदाधिकारी यांच्यासोबत पोलीस प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत घ्यावयाची दक्षता आणि त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे चोरी, घरचोरी, दबरी चोरी होणार नाही या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली आहे आणि तशा सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. सर, काय विशेष पथक नेमण्यात येणार आहे? यासाठी इंडस्ट्रीकडनंही 2 व्हीकल, त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स, त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्याही 2 MITC एक एक व्हीकल अधिकारी आणि कर्मचारी असणार आहे. पण सध्या इकडची जर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या बघता अतिशय कमी आहे आणि दिवाळीच्या काळामध्ये चोऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढत असतं, तर या पोलिसांची कर्मचारी संख्या वाढ करणार नाही. या दरम्यानच्या काळात मुख्यालयातून इतर जास्तीचे कर्मचारी त्यांना पुरविणार आहोत. तसेच यावेळी आयएमआचे अध्यक्ष निखिल पांचा यांनीही माहिती दिली. सांगितलं आहे की तुमचा मॅक्झिमम नाकेबंदी जे काही आहे प्रत्येक जे ब्लॅक स्पॉट्स आहे म्हणजे जिकडे प्रोबेबल एरियाज आहेत जिकडे हे चोऱ्या होऊ शकतात तर ते कॅप्चर करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक मास्टर प्लॅन बनवायला सांगितलं आहे. ह्याच्यात ह्या मास्टर प्लॅन बनवण्यासाठी आयमा त्यांचा मदत करेल. या मास्टर प्लॅनचं आता आपण जे बघितलं कारण अधिकारी चेंज होत असतात पण तो एक प्लॅन असल्याने जर दुसरे कोणी नवीन आले तर ते मास्टर प्लॅनना रेफर करू शकतात आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतात. आणि हा एक चांगला उपक्रम आहे आणि पोलीस आपल्या बरोबर आहे ही जेव्हा बातमी जाते तेव्हा उद्योजकांना आणि बाकीच्या लोकांना त्याचा एक कॉन्फिडन्स मिळतो. त्याच अनुषंगाने आपण ही मीटिंग घेतो. धन्यवाद. नीमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनीही याबाबत माहिती. पोलिसांनीही गेल्या 8-10 वर्षाची परंपरा बघता याही वर्षी उद्योजकांची दिवाळी अतिशय आनंदात आणि सुरळीत जाईल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. संयुक्त बैठकीतून आराखडा तयार करून उद्यापासूनच म्हणजे 7 तारखेपासूनच आपल्याला याची कार्यवाही कशी करता येईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे. आणि निश्चितच ही दिवाळीसुद्धा सर्व कामगार, कर्मचारी आणि उद्योजकांना याबरोबरच पोलिसांना सुद्धा सुखदायी आणि शुभदायी जाईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. दीपावलीच्या निमित्तानं मी निमाच्या वतीने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या बैठकीत आयएमआचे अध्यक्ष निखिल पांचाळ, नीमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक छाया देवरे, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सरचिटणीस ललित बुब, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नजन, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, आयमा तक्रार समितीचे चेअरमन दिलीप वाघ यांच्यासह अंबड सातपूर येथील उद्योग उपस्थित होते. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.